नमस्कार, मी श्रेयस पांडे, महाराष्ट्र न्यूज 7 च्या टॉप 25 न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करतो। बघूया काही 25 महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा। ऑपरेशन गंगा अंतर्गत आज 15 विमाने भारतात दाखल होणार, 3000 अधिक नागरिक मायदेशी परतणार। भारताचे रशिया युक्रेनला शस्त्रसंधीचे आवाहन, 3000 नागरिकांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न। भारताचा गहू उत्तम प्रतीचा तर पाकिस्तानचा निकृष्ट दर्जाचा, तालिबानची अधिकाऱ्यांची माहिती। पामतेलाची स्पर्धा शेंगदाणा तेलाशी, इतिहासात पहिल्यांदाच पामतेलाचे भाव शेंगदाणा तेला इतके। रशिया युक्रेन वॉरमुळे भारताच्या खिशावर दैनंदिन वापरातील वस्तू महागण्याची शक्यता। गेल्या 24 तासात देशात 5921 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 289 जणांचा मृत्यू। उत्तर भारतात पावसाची शक्यता, तर महाराष्ट्रात तापमानात झालेल्या वाढीमुळं उकाडा वाढला। मणिपुरात आज मतदानाचा दुसरा टप्पा, 22 जागांसाठी 92 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। नेत्यांच्या विरोधातील फौजदारी खटल्याची माहिती सादर करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या पुणे दौरा, वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल। खेल आपने शुरू किया है हम खतम करेंगे, नितेश राणेंचं ट्विट, आज राणे पिता पुत्र चौकशीसाठी हजर राहणार। माझे फोन आताही टॅप होत आहेत, गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे फोन टॅपिंगचा पॅटर्न, संजय राऊतांचा आरोप। क्रूज ड्रग प्रकरणात कोणते मंत्री आमदार होते याचा तपास करा, मी पुरावे देतो, मोहित कंबोज यांचा पोलीस आयुक्तांना आव्हान। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी काळे झेंडे दाखवणार, निषेध आंदोलन करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही दिलं निमंत्रण, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार। युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर, पुण्यातील 16 विद्यार्थी सुखरूप पोहोचले। मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, काही परीक्षा ऑफलाईन तर काही ऑनलाईन होणार। रुपयाची वाढती घसरण, आरबीआयच्या निर्णयाकडे बाजाराचे लक्ष। आता रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट बुक करण्यासाठी देखील होणार पेटीएमचा उपयोग। रशियाचा निशाणा सोशल मीडिया कंपन्यांवर, फेसबुक ट्विटर यूट्यूब केलं बंद। एलॉन मस्कची नवी भरारी, स्पेसएक्सच्या 47 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण। चेंडू वळवणारा सर्वात मोठा कलाकार गमावला, शेन वॉनच्या निधनानंतर विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंकडून शोक व्यक्त। द किंग ऑफ द स्पिन, शेन वॉनच्या निधनानंतर मराठी कलाकाराकडून देखील शोक व्यक्त। आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीची बॉक्स ऑफिसवर धमाल, 100 कोटी क्लबमध्ये केला समावेश। मला चित्रपटात पुरुषाची भूमिका करायची आहे, सई तामणकरनं सांगितलं तिचं ड्रीम रोल। तळवे झालेली इथेच थांबण्याची, पुढील बातम्यांसाठी व ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।